मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये डोंबिवलीत झालेल्या विकास परिषदेवरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. निवडणुकीच्या तोंडावर आमच्या कामांचं श्रेय भाजप लाटत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. कालच्या विकास परिषदेमध्ये भाजपकडून डोंबिवलीतल्या कामांची यादी सादर करण्यात आली. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही टीका केली. इतकी वर्ष आमच्या बरोबर सत्तेत का बसलात? महापौर पदासकट सर्व इतर पदं उपभोगलीत आणि आता टीका करतात? निवडणुका आल्यावर विकास आठवला का? असे सवाल खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित आहे. त्यांना असं वाटत नव्हतं की ते सत्तेमध्ये आहेत करून सगळी पदं भूषवून झाली. म्हणजे महापौर पद, उपमहापौर आणि वेगवेगळी मेन कमिटीज असतील ते सगळे भूषवून झाल्यानंतर तुम्ही जर तुम्हाला वाटत होतं की शिवसेना विकास करत नव्हती तर तुम्ही सत्तेमधून बाहेर पडायचं होतं तेव्हाच. आत्तापर्यंत वाट का बघितली आणि आत्तापर्यंत सत्तेचं लोणी का खात बसले? आणि तुम्हाला जर तुमचे तर खरं तर त्यांचे आभार मानायला पाहिजे की ते श्रेय कुठलंच घ्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे जे कामं झाले ते फक्त शिवसेनेने केलेत असं त्यांचं इनडायरेक्टली म्हणणं असेल तर खूप चांगलं आहे की तुम्ही आमच्या सत्तेमध्ये सहभागी असून सुद्धा आम्हाला मदत केली नाही. तुम्ही हे फक्त काम जे आहे विकासाचं ते फक्त शिवसेनेने केलेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.